पाचवे मालवणी पोलीस साहित्य संमेलनांतर्गत आयोजित मालवणी लघुपट महोत्सवातून तरुणांना दिशा मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने सिंधुदुर्गात चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम पुणे मुंबई विद्यापीठाद्वारे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मालवणी लघुपट महोत्सव उद्घाटन प्रसंगी दिले. पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन अंतर्गत मालवणी लघुपट महोत्सवाचे उद्घाटन भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमोद जठार यांनी कणकवलीत सुरू केलेला मालवणी लघुपट महोत्सव कॅलिफोर्नियात भरवण्या इतका मोठा व्हावा अशी सदिच्छा आमदार लाड यांनी व्यक्त केली. एकूण 11 मालवणी लघुपट या महोत्सवात रिलीज झाले. यावेळी मालवणी बोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रमोद जठार, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, राजन तेली, संदेश पारकर, सतीश लळित, डॉक्टर बाळकृष्ण लळित, परीक्षक अमरजित आमले यांची प्रमुख उपस्थिती होती. याच दरम्यान संमेलनस्थळी आयोजित मालवणी फूड स्टॉलचेही उद्घाटन आमदार प्रसाद लाड व गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. लघुपटाच्या उद्घाटन प्रसंगी मी एक आमदार किंवा पक्षाचा नेता म्हणून आलो नाहीये, तर एक मराठी चित्रपटाचा निर्माता देखील मी आहे आणि निर्माता म्हणून मी इकडे आलेलो आहे. मराठी चित्रपट बनवत असताना प्रचंड अडचणी या नेहमी येत असतात, कारण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्यामध्ये एकी नाही. आपण काम करत असताना आज जर बघितलं की चित्रपट सृष्टीने फार मोठी गोंडकर साहेब मजल मारली. तुमच्यासारखे ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ लेखक या आजही चित्रपट सृष्टीत आहेत. अमरजीत आणि या मंडळीसारखे तरुण लोक प्रयत्न देखील करतायत, ललित सरांसारखे लोक देखील प्रयत्न करतायत. पण आज तरीदेखील तुम्ही देखा बघाल तर चित्रपट सृष्टी ज्या वेळेला पुढे जाते त्या टायमाला परप्रांतातनं आलेली लोक मराठी चित्रपट सृष्टीत शिरण्याचा प्रयत्न करतायत आणि ही गोष्ट चांगली आहे, कारण मराठीचा वाढ होत आहे, मालवणीची वाढ होत आहे, संवर्धन होत आहे. पण ते कुठेतरी आपण टिकवलं पाहिजे. आपली संस्कृती, आपला जिल्हा, आपलं गाव जगभरात कुठेतरी पाठवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण प्रमोदजींनी जो प्रयत्न केला आहे, एक दिवस हा लघुपट महोत्सव कॅलिफोर्नियात देखील होईल, त्यावेळेची वेळ देखील तुम्हाला बघायला मिळेल, हा माझा विश्वास आहे. या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून जसं अमरजीतनी सांगितलं की तरुण मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि तो प्रयत्न आज प्रथम माये मालवणी लघुपटाच्या महोत्सवाच्या माध्यमातून प्रमोदजी जठार यांनी केला आणि त्याचं उद्घाटन झालं असं मी प्रथमतः जाहीर करतो.